देवडी येथे एक दिवस शाळेसाठी उपक्रम संपन्न. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना शिकवले आपल्या आवडीचे खेळ कला. भिलवडी तालुका पलूस येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चर्चा सत्रासह आपल्या आवडीचे खेळ छंद तसेच कला याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम संपन्न झाला. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशातून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेकडे लोकांचे तसेच विद्यार्थ्यांचे पाय पुन्हा एकदा वळावेत, त्यांना शाळेविषयी आपुलकी वाटावी या भावनेतून भिलवडी तालुका पलूस येथील विविध क्षेत्रातील कलागुण संपन्न मान्यवरांनी एकत्रित येत एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम साजरा केला. कलाकार क्रीडाप्रेमी विचारवंतांनी आपल्या अंगी असणारे कलागुण खेळ कौशल्य छंद शैक्षणिक धडे तसेच इतर आपल्या आवडीच्या विषयाचे जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले. यावेळी विद्यार्थी पालक पदाधिकारी तसेच मान्यवरांमध्ये विविध विषयांवर चर्चासत्रही रंगले होते. यावेळी कराटे कबड्डी या खेळाच्या प्रात्यक्षिकासह विविध विषयांवरील बौद्धिक स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सविता मगदूम यांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि उपस्थित महिलांचा महिला दिनानिमित्ताने सन्मान करण्यात आला. यावेळी भिलवडी गावचे सरपंच विजयकुमार चोपडे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर, उपसरपंच चंद्रशेखर केंगार, तानाजी भोई, मनसूर मुल्ला, मुख्याध्यापक अशोक कोळेकर, शिवाजी पाटील, रहीम मुजावर आदींसह विद्यार्थी पालक शिक्षक पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते. सर्व पालकांनी भिलवडी आणि भिलवडी परिसरातील जास्तीत जास्त मुलं आपली या शाळेला पाठवून सहकार्य करावे हे आपणाला सर्वांना नम्र विनंती.